अत्यंत महत्वाची बातमी, कारण राज्यात इयत्ता 4th पर्यंत वर्ग हे सकाळी 9 नंतर भरवण्याचा निर्णय आचारसंहितेनंतर घेणार असल्याचे संकेत आता शालेय शिक्षण विभागाने दिलेले. सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालक आणि बस चालकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सर्वांच्या समस्या ऐकून घेणार आहेत. लहान मुलांच्या झोपेचं कारण देत राज्य सरकारनं वर्गाची वेळही बदलली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर यावर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी पाहतोय. शाळेच्या वेळेबाबत पालक आणि स्कूल बस चालक यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता ही मोठी अपडेट आपण पाहतोय. आचारसंहितेनंतर आता या संदर्भात शिक्षण मंत्री निर्णय घेतील असे संकेत आता शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.